जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। हिजाब घालणे किंवा न घालणे यावर सॉलिड बवंडर तयार होईल अशा पद्धतीने काही लोक बोलून त्यावरच काउंटर करत आहेत। काही काळापूर्वी बुरख्या विरोधात बोलली ही श्लोक इथल्या राजकीय सिस्टीम विरोधात बोलून निवडणुकीत उपयोग होईल अशा पद्धतीने संसदेत आणि बाहेर हास्यास्पदरित्या बोलत असल्याची टिप्पणी अभिनेता योगेश सोमण यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या व्यासपीठावरून केली आहे। केरळ न्यायालयाने शाळांच्या ड्रेसकोडबाबत दिलेल्या निर्णयानुसार पालन करून जिथे ड्रेसकोडबाबत नियमावली नाही अशा ठिकाणी अभिव्यक्ती स्वातंत्र्याप्रमाणे ड्रेस घालण्याची मुभा असल्याचे मत देखील त्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। हिजाब घालणे किंवा न घालणे याच्यावरती काही सॉलिड बवंडर तयार होईल अशा पद्धतीने दोन दिवस त्यांनी हे केल्यानंतर तेच त्याच्याबद्दल बोललेल्या कित्येक गोष्टींना काउंटर करत होते। टेलिग्रांडूस कपडे घालण्याबद्दल आम्हाला स्वातंत्र्य पाहिजे, याव पाहिजे, त्याव पाहिजे, काही वेळेला बुरख्या विरोधात सुद्धा बोललेली ही माणसं आज केवळ इथल्या प्रस्थापित राजकीय सिस्टीमच्या विरोधात काहीतरी करता येईल आणि त्याचा निवडणुकीला उपयोग होईल म्हणून ते आधी जे काय बोललेले असतील त्याच्या बरोबर विरोधात बोलत आहे अगदी संसदेत सुद्धा। हे हास्यास्पद आहे। वो वो है और विद्यार्थी से इसलिए समाज में सबसे ज्यादा महत्व है विद्यार्थी का क्योंकि विद्यार्थी की कुछ विशेषताएं हैं। विद्यार्थी का मतलब है इनोवेशन, विद्यार्थी का मतलब है चुनौती लेना पहल और विद्यार्थी का मतलब है रिसर्च। ये तीनों बहुत महत्वपूर्ण बातें पूरे समाज जीवन में कोई भी परिवर्तन के लिए या किसी भी चुनौती के लिए लड़ने के लिए। और विद्यार्थी का इसलिए महत्व है कि विद्यार्थी बहुत ज्यादा बंधनों में नहीं रहता। जैसे जैसे जीवन में आयु बढ़ती है लोगों की घर गृहस्थी हो जाती है, उसके भविष्य की चिंता हो जाती है, बहुत सारे बंधन उस पर आते हैं, पर विद्यार्थी जीवन ऐसा रहता है कि वो खुल के सत्य को बोल सकता है। विद्यार्थी संगठन जितना अच्छा पूरे सिस्टम को बदलने के लिए आंदोलन चला सकते हैं वो कोई नहीं चला सकता। तो ये एक महत्वपूर्ण भूमिका हमें हमारे पास है। सरळ सरळ माझी सरळ सरळ प्रतिक्रिया अशी आहे की केरळ हायकोर्टाने जो निर्णय दिलेला होता की शालेय म्हणजे शाळा किंवा महाविद्यालय जिथं ड्रेस कोड आहे, ज्यांनी ड्रेस कोड लागू केलेला आहे तिथं त्या नियमानुसारच आपण करायला पाहिजे, अन्यथा त्या शाळांच्या वेळांव्यतिरिक्त किंवा कॉलेजच्या वेळांव्यतिरिक्त तुम्ही कपडे कुठले घालता काय घालता याला पूर्ण आपल्याला स्वातंत्र्य आहे, पण ज्या ठिकाणी ड्रेस कोड केलेला आहे त्या ड्रेस कोडमध्येच आपल्याला राहायला पाहिजे असं मला स्वतःला वाटतं। नाही पण मग हे जे आता सुरू म्हटलं आहे की सगळं राजकीय पार्श्वभूमीत नाही सगळं चालू आहे किंवा याच्यामध्ये राजकारणाची तुंगोर आहे त्या सगळ्या याला यावर काय म्हणणं? मला राजकारण कळत नाही म्हणण्यापेक्षा राजकारण आहे असं मला वाटत नाही। मी म्हटलं तसं की माझी प्रतिक्रियाच मुळात ही आहे की केरळ हायकोर्टाने जो निर्णय दिलेला आहे की जिथे ड्रेस कोड आहे ज्या इन्स्टिट्यूट्समध्ये एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्समध्ये महाविद्यालय असतील शाळा असतील जिथं गणवेश त्यांनी लागू केलेला आहे तो गणवेश घालणं हे त्या प्रत्येक विद्यार्थ्याचं कर्तव्य आहे असं मला वाटतं। शाळांच्या वेळाव्यतिरिक्त त्यांनी काही वागावं ते स्वातंत्र्य भारतातल्या प्रत्येकाला घटनेतच मिळालेलं आहे। आता बहुतांश विद्यार्थ्यांना वेळेवरती स्कॉलरशिप वगैरे मिळत नाही त्याबद्दल आपण काय काय आता विद्यार्थ्यांना वेळेवरती स्कॉलरशिप मिळत नाही, दोन दोन तीन तीन वर्ष डिले होत आहे त्याच्यावरती आपण काय बोलणार? मला वाटतं याच्यात म्हणजे विद्यार्थी परिषदासारख्या संघटनांनी याच्यामध्ये नक्कीच लक्ष घातलं पाहिजे आणि प्रशासनाला जागं केलं पाहिजे हा डिले का होतो आहे कुठल्या कारणाने होतो आहे यात त्यांनी लक्ष घातलं पाहिजे आणि विद्यार्थ्यांना वेळच्या वेळी स्कॉलरशिप्स आणि मिळतील याची व्यवस्था केली पाहिजे, त्यासाठी आवाज उठवला पाहिजे। गेल्या काही दिवसापूर्वी काही सिरियल होतं त्या सिरियलवरनं कोणाला काम करू द्यायचं नाही करू द्यायचं याच्यावरनं देखील मोठ्या प्रमाणात राजकारण होत होतं, आपल्यामध्येही राजकारण येत चाललेलं सिरियलच्या याच्यावरती आपण काय बोलणार? मला असं वाटतं की तुम्हीच सांगताय की राजकारण होत होतं, राजकारण किती सत्य असतं आणि किती असत्य असतं हे आपल्याला माहिती आहे। गोष्ट खूप वेगळी होती आणि वेगळ्या कारणासाठी काय म्हणतो आवाज उठवला गेला होता म्हणून किंवा आवाज केला गेला होता तो मी त्यात फारसं पडत नाही। सर आजच्या नंदुरबारच्या कार्यक्रम ओव्हरऑल काय रूपरेषा होती आणि काही हे 56वं प्रांताचं अधिवेशन होतं अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या संस्थेचं संघटनेचं आणि मी इथं एक सोशल मीडिया विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने वापरावा आपले विचार व्यक्त करण्यासाठी निर्भीडपणे व्यक्त करण्यासाठी अभ्यासपूर्ण व्यक्त करण्यासाठी कशा पद्धतीने
सोशल समाज माध्यमाचा वापर करावा या संदर्भात विचार मांडला. ओके.